नमस्कार शेतकरीच नवरा हवा या मालिकेमध्ये आपण बघूया इथे रेवा काकांसाठी नाश्ता घेऊन ना आलेली असते तेव्हा काकीसाहेब तिला म्हणतात आमच्यासाठी सुद्धा इथेच नाश्ता घेऊन ना आलीस की काय तेव्हा रेवा म्हणते नाही हा नाश्ता तर मी काकांसाठी आणला आहे तुमचा तर उपवास असेल ना आज वटपौर्णिमा आहे तुम्ही उपवास नाही केला का तेव्हा इकडे काकीसाहेब म्हणतात नाही गं तुला काय वाटलं हा नाश्ता मी माझ्यासाठी घेतला आहे का असं नाही आहे हा नाश्ता मी त्यांच्यासाठीच घेतला आहे माझा तर उपवास आहे ना वटपौर्णिमेचा मी माझ्या लाडक्या नवऱ्याला माझ्या स्वतःच्या हाताने आज नाश्ता देणार आहे तेव्हा इकडे रेवा काकांकडे बघून हसत असते तेव्हा इकडे काकीसाहेब रागानेच काकांना म्हणत असतात घ्या नाश्ता खा तेव्हा इकडे काकासुद्धा घाबरतात आणि तिच्या हातातून लगेच नाश्त्याची प्लेट घेतात काकीसाहेब म्हणत असतात बघितलंस दिला ना मी नाश्ता आता काय तेव्हा रेवा पाण्याचा ग्लाससुद्धा त्यांच्याच हातामध्ये देते तेव्हा काकीसाहेब म्हणत असतात लग्नानंतरचा तुझासुद्धा आज वटपौर्णिमेचा पहिलाच उपवास असेल ना तू करतेस ना, की नाही तुम्ही शहरातल्या मुली आहात ना रीतीभाती पाळता की नाही काय माहिती नाही तेव्हा इकडे रेवा म्हणते असं काहीच नाही आहे मलासुद्धा रीतीभाती पाळायला आवडतात आणि मी वटपौर्णिमेचा उपाससुद्धा करणार आहे आणि पूजासुद्धा तेव्हा इकडे काकीसाहेब म्हणतात अगं मग वेळ वाया घालवू नकोस आणि तसंही पूजा ही मुहूर्तावर व्हायला पाहिजे ना तू जा तू छान तयार हो मलासुद्धा वटपौर्णिमेची पूजा करायची आहे असं काकीसाहेब म्हणतात तेव्हा इकडे रेवा गेल्यानंतर काकीसाहेब काकांना म्हणत असतात की तुम्ही आतापर्यंत जिवंत आहात कारण मी तुम्हाला जिवंत ठेवलं आहे नाहीतर तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांसाठी कधीच मेला आहात तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करायचा त्याची काहीच गरज नाही आहे खरं तर तुम्ही माझ्यासाठी उपवास करायला हवा आहे तुम्ही इथे छान खायचं आणि मी काय तुमच्यासाठी उपवास करायचं का द्या नाश्ता इकडे तुम्हाला खायची काहीच गरज नाही आहे तुम्ही मला सात जन्म काय पुढची सात महिनेसुद्धा मला नवरा म्हणून नको आहे कळलं तुम्हाला त्यामुळे मी काही तुमच्यासाठी उपवास वगैरे करणार नाही आहे उपवास तुम्ही करायचा मी फक्त गावाला दाखवायला उपवास करण्याचं नाटक करणार आहे असं काकीसाहेब म्हणतात आणि लगेचच नाश्ता करायला सुरुवात करतात आणि त्या काकांकडे बघून खूपच जास्त रागाने तो नाश्ता खात असतात तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे रेवा सयाजीला म्हणत असते की आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी पुढच्या सात जन्मी मला शेतकरीच नवरा हवा म्हणून मी वडाच्या झाडाची पूजा करणार आहे आणि फेऱ्यासुद्धा घेणार आहे तर इकडे काकीसाहेब बसलेले असतात तेव्हा सयाजी म्हणतो ज्या बाईने आतापर्यंत नवऱ्याची अजिबात कदर केली नाही तिने तरी वटपौर्णिमेचा व्रत करण्याचं नाटक करू नये तेव्हा इकडे काकीसाहेबांच्या लक्षात येतं की सयाजीला कळलेलं आहे की मी उपवास करण्याचं नाटक करते तर इकडे रेवा आता पूजा करत असते तेवढंच तिथे काकीसाहेब येतात आणि तिला लपून छपून बघत असतात रेवाचं लक्ष नसतं तेव्हा काकीसाहेब बाहेरून कडी लावून घेतात आणि आपल्या मनामध्ये म्हणतात मी पण बघते ना आता कशी वटपौर्णिमेची पूजा ते तर आता काकीसाहेबांनी बाहेरून कडी लावून घेतलेली असते आणि रेवा ही आतमध्ये रूममध्येच आता बंद झालेली असते तर आता रेवा वटपौर्णिमेची पूजा करेल का सयाजी येऊन रेवाची मदत करेल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि बघत राहा शेतकरीच नवरा हवा